अप्पर 30 काय ऑपरेट केलं, त्याला प्लेट लावली आणि लावल्यानंतर रात्री मला 12 वाजता फोन केला की सर पेशंटची पल्स लागत नाही, दोन्ही पल्सेस गेलेल्या आहेत पुढच्या. मी त्याला म्हटलं अँजिओग्राफी करून घ्या. अँजिओग्राफी त्याला थ्रॉम्बस होती पॉपरेटियल रिजनला. मग 12-1 वाजता अर्जंटली जी काढायची होती, मग आपल्या खुशबू मॅडमचे भाऊ आहेत त्यांना फोन केला. त्यांची माझी अजून पर्सनल ओळख नाही, पण त्यांनी 1 मिनिटात फोन घेतला आणि कपडे घालून हजर झाले इथे रात्री. आणि मग त्या इमर्जन्सी सर्जरी करून ती क्लॉट काढली, परंतु दुसऱ्या दिवशी पल्स आलेली नव्हती, पुन्हा क्लॉट तयार झाली तिथे. मग तेही आश्चर्यचकित झाले की असं आपण सगळं काढलं आणि असं कसं काय झालं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एक्सप्लोअर करायचं ठरलं, परंतु मी आम्ही जे फॅट एम्बॉलिझम किंवा थ्रम्बो एम्बॉलिझम होतं पल्मरी एम्बॉलिझमला स्टेरॉईड देत असत. मग रेसिडेंटला मी सांगितलं की तू त्यांना स्टेरॉईड ताबडतोब अर्जंट चालू करा. स्टेरॉईड चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही पल्स आल्या, परत सर्जरी लागली नाही. आता हे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी हे आहेत, एका थ्रॉम्बोसिससाठी म्हणजे क्लॉटिंगसाठी तुम्ही स्टेरॉईड दिलं आणि दुसरीकडं ब्लिडिंग स्टेरॉईड स्टॉप झालं. तर हे काही मिरॅक्युलस रिझल्ट स्टेरॉईडचे आहेत. परंतु बऱ्याचदा आपण स्टेरॉईड द्यायला घाबरतो, परंतु स्टेरॉईड हे इमर्जन्सीत किंवा ॲक्यूट केसला द्यायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेस इन्फेक्शन असेल किंवा लॉंग टर्म द्यायचं असेल त्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट असतात. शॉर्ट टर्मला सगळ्यांनी प्रॅक्टिसमध्ये वापरावं असं माझा मुलांना सल्ला राहील यावेळेस. अध्यात्म जर म्हणायचं झालं तर मला त्याची पदोपदी अनुभूती पण आली आहे आणि मदत पण होते. मेडिटेशननी आपल्याला ऑब्झर्वेशन पॉवर, डिसिजन पॉवर आणि एखाद्या गोष्टीचा सामना करण्याची शक्ती किंवा आपल्याला इतरांचा सहयोग लाभतो तो मिळतो. अशा आणि सगळं आपलं कार्य सफल झाल्यावर आपल्याला यश आलं किंवा अपयश आलं ते सहन करण्याची शक्ती, ही मोठी शक्ती आपल्याला प्राप्त होते. त्यामुळं आपण आपला बॅलन्स जात नाही किंवा आपण अहंकारी होत नाही किंवा फार डिप्रेसही होत नाही. आणि यामुळं प्रत्येकाने आपल्या माझं सजेशन राहील प्रत्येक मेडिकल स्टुडंटला की त्यानं मेडिटेशन हे नक्कीच करावं. त्याने आपल्याला स्वतःला कंट्रोलिंग पॉवर येते आणि ड्रग्स किंवा दारू पिण्याची सवय लागत नाही, जी आजकाल डॉक्टर लोकांमध्ये जास्त रॅम्पंट आहे. तर त्यापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकाने मेडिटेशन शिकलं पाहिजे आणि ती एनर्जी आपल्या जी आहे ती वापरली पाहिजे. स्पिरिच्युअल एनर्जी यापुढे प्रत्येकाला लागणार आहे. मेडिकल फील्डमध्ये जरूर आपण म्हणतो की फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल हेल्थ, तर स्पिरिच्युअल एनर्जी ही स्पिरिच्युअल हेल्थ ठीक करण्यासाठी जरुरी आहे. आपण आजकाल जगात बघतो की स्पिरिच्युअल एनर्जीच्या कमीने लोकांमध्ये भांडणं, मारामाऱ्या, विश्वयुद्ध, सगळीकडे अनर्थ वाढतो आहे. आणि अशा प्रसंगी डिफिकल्ट काळामध्ये मेडिकल स्टुडंटला ह्या एनर्जीची खूप गरज आहे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवली जावी असं माझं सरांना, मस्के सरांना विनंती आहे की सगळ्यांपर्यंत हे मेडिटेशन क्लास पोचले पाहिजे, म्हणजे आपल्या कॅम्पसचंही भलं होईल आणि त्या मुलांचंही भलं होईल. ओम. हॅलो. हा मी इकडे प्रोग्राममध्ये ना. तर हे काही फोटोज आहेत तुमचे जे आम्हाला मिळाले होते, तर प्लीज त्या फोटो बद्दल काहीतरी सांगा. वरचा फोटो जो आहे तो मला ब्रह्मकुमारीज कडून बेस्ट स्पिरिच्युअल टीचरच बक्षीस देत आहे त्याचा फोटो आहे. आणि हे आमचे ब्रह्मकुमार सूरज भाई हे एकदम टॉपचे सोल आहे आमच्या ब्रह्मकुमारी. म्हणजे ईश्वराचं आगमन होण्यापूर्वी ते जे काही गाईड करतात लोकांना, ती त्या लेवलची ती व्यक्ती आहे आणि ते माझे मित्र आहेत. त्यांचं सर्वायकल स्पॉन्डिलायटिसची ट्रीटमेंट मी बऱ्याचदा केली आहे आणि त्यांच्याबरोबरचा हा फोटो आहे.
ते लोणीला आले होते त्यावेळेस सापडत होते. सर ब्रह्मकुमारी सोबत तुमचा जो प्रवास आहे तो कधीपासून चालू झाला आणि कसे तुम्ही त्याकडे वळाल? ही थोडी स्टोरी आहे. माझं मी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केल्यानंतर पहिलं मेजर ऑपरेशन कोपरगाव इथं केलं आणि 7-8 तासानंतर माझा पहिला पेशंट एक्सपायर झाला. हे फार डिप्रेसिंग होतं माझ्यासाठी. अशा वेळेस माझे एक आध्यात्मिक गुरु होते संवत्सर येथे एका मंदिराचं काम चालू होतं तिथं ते होते. मी त्यांना भेटण्यासाठी गेलो अशा विषण्ण मनस्थितीत असताना आणि माझ्या दुर्दैवाने ते तिथे नव्हते. ते गेले होते काशीला आणि 8 दिवसानंतर येणार होते. संध्याकाळची वेळ होती. मी त्या ठिकाणी शिवाचं मंदिर होतं तिथे प्रार्थना केली मेडिटेशन केलं आणि अंधार पडायला लागला होता. त्यावेळेस मी बाहेर आलो तर काही दगड पडले होते बांधकामाचे. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं. मी सहज बघितलं तर त्यामध्ये ईश्वराकडे जाण्याचा मार्ग त्यात येणारे विघ्न असं ब्रह्मकुमारीचं पुस्तक होतं. ते मी आल्यावर वाचलं आणि मला त्याच्यातून खूप मोठी एनर्जी मिळाली आणि मी ठरवून टाकलं की आपण हे कार्य करायचं. आणि मग आमच्या माझ्या हॉस्पिटलमध्ये 21 वर्ष हे ब्रह्मकुमारीचं सेवा केंद्र होतं. कोपरगाव नंतर येवला आणि नांदूर शिंगोटे अशा 3 ठिकाणी मोठी सेवा केंद्र आम्ही तयार केलीत आणि 25 ते 30 ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील विलेजेसमध्ये गीता पाठशाळा आहेत आणि त्या अजूनही चांगल्या चालत आहेत. ज्या दीदी दिसत आहेत ते त्याच्या प्रमुख आहेत आणि त्या सर्व सांभाळतात. मला काही बघावं लागत नाही, फक्त मी सहयोग देत असतो त्यांना. वैद्यकीय क्षेत्र त्याचंही शस्त्रक्रियेशी निगडीत क्षेत्र म्हटलं की श्रम आणि परिश्रम आणि वेळ हे दोन्ही घटक जर जास्तच खर्च करायला लावणार आहे अशा या व्यस्त जीवनक्रमात तुम्ही कुटुंबासाठीच्या वेळेचं गणित कसं साधता? डॉक्टर म्हटल्यावर किंवा सर्जन किंवा फिजिशियन म्हटल्यावर त्याला स्वतःसाठी वेळेचा विचार करायचा नसतो. त्याला डेडिकेशनच करायचं असतं. प्रत्येक डॉक्टरला डेडिकेटेड काम केलं तरच सफलता मिळते आणि आनंदही मिळतो. आणि माझ्या सुदैवाने माझी मिसेस एकदम कोऑपरेटिव्ह आहे. तिने कधी त्रास दिला नाही. उलट मी जर इमर्जन्सी बघायला उशीर केला तर माझ्यावरच ओरडणार, तुम्ही निघा पटकन बाहेर खाली. त्यामुळं असा प्रश्न कधी आला नाही आणि ही मी एक ईश्वराची कृपाच म्हणेल. ही माझी मिसेस आहे आणि शेजारी आम्ही तोही ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि आपल्याच इन्स्टिट्यूटमधून त्याने डिग्री घेतली आहे आणि आता प्रायव्हेट प्रॅक्टिस करतोय. त्याच्या पलीकडे त्याची मिसेस आहे माझी सुनबाई, ती DNB ऑप्थॅल्म आहे आणि ती ही प्रायव्हेट प्रॅक्टिस कोपरगावला करते. आणि हा नातू आहे तो एकदम बदमाश आहे. ती नाते छोटी आहे, ती 1.5 वर्षाची. प्रश्नाकडे जायचं. प्रत्येक डॉक्टरमध्ये एक साहसी व्यक्तिमत्व दडलेले असते जे नेहमी नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असते. असे आव्हान स्वीकारून मिळालेल्या तुमच्या जीवनातील कोणता अभिमानास्पद प्रसंग तुमच्या लक्षात राहून गेले? तसे बरेच असतात, पण एक प्रसंग असा होता की माझ्याकडे एक फ्रॅक्चर टीबियाचा पेशंट सकाळी आला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आणि त्याला मी 9 वाजता 2 छोटे मुलांचे रिडक्शन केले अंडर GA आणि त्यालाही रिडक्शन करून मी शिर्डीला ऑपरेशनसाठी मेजर ऑपरेशनसाठी गेलो. मी 5-6 वाजता ऑपरेशन करून परत आलो तर दोन्ही मुलं खेळत होते, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण जो फ्रॅक्चर TBI पेशंट होता तो काही कॉन्शियस नव्हता, अनकॉन्शियस होता आणि मला ते काहीतरी गडबड आहे असं वाटलं. म्हणून मी माझे ॲनेस्थेटिस्ट त्यांना बोलवलं. ते आले ॲनेस्थेटिस्ट, त्यांनी बघितलं. ते म्हणे सर काही नाही आहे, सकाळपर्यंत पेशंट चांगला होईल. पण मला माझं मन सांगत होतं की हा चांगलं होण्यासारखं परिस्थिती नाही आहे.
मग मी निर्णय घेतला आणि त्याला नाशिकला लाईफलाईनला हलवलं त्या रात्रीच्या रात्री, आणि लाईफलाईनला गेल्यानंतर त्याला व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं, कारण रिस्पिरेटरी डिस्ट्रेस होता. आणि मग 4-5 दिवसानंतर मी पेशंटला बघायला म्हणून गेलो, कारण मी त्याला प्लास्टर घातलेलं होतं आणि काय झालं म्हणून मी बघायला गेलो आणि तिथल्या डॉक्टरांशी बोलावं म्हणून गेलो. तर त्या पेशंटचे रिलेटिव्ह 2 इन्स्पेक्टर होते मुंबईला आणि मी आल्यावर त्यांनी त्यांच्या पोलिसी खात्याप्रमाणे म्हटले की काहीतरी तुमचं चुकलंय म्हणून तुम्ही पेशंट पर्यंत आला. मी आपल्या चांगल्या हेतूने गेलो, पण त्यांना वाटलं की यांनी काहीतरी गडबड केली म्हणून आला. मग मी तिथल्या जे ICU इन्चार्ज होते त्यांच्याशी बोललो, बाकी सगळं माहिती दिली, त्यांनाही मला काही सांगता येईल ते सांगितलं. आणि 2 दिवसानंतर पेशंट कॉन्शियस झाला आणि मग ते सगळे पोलीस दोघंही आले माझ्याकडे, म्हणजे सर तिथे बराचसा खर्च लागणार आहे, तर तुम्हाला खर्च द्यावा, ते मला ब्लॅकमेल करायला लागले. मग तो खर्च मी त्यांना सांगितलं, मी खर्च नाही देणार कारण माझं काही चुकलेलं नाही म्हटलं इथे, म्हणे त्याला ऑपरेशन लागणार आहे. म्हटलं त्याला ऑपरेशनची कुठलीही गरज नाही आहे, त्याचं रिडक्शन चांगलं आहे आणि तिथे तुम्हाला चुकीचा सल्ला देत आहेत. मग ते म्हणे मग तुम्ही तुमच्याकडे घ्या पेशंट. मग ते डायरेक्ट पेशंटच घेऊन आले माझ्या हॉस्पिटलला पुन्हा. आणि आपल्या मेडिकल बुकमध्ये लिहिलेलं आहे की जर हेड इंजुरी असेल किंवा पेशंट अनकॉन्शियस असेल तर त्याच्यामध्ये कॅलस प्रोफ्यूज तयार होतो आणि हाड कधीही नॉन युनियनमध्ये जात नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की 100% हाड जुळणार आहे, काहीच त्रास होणार नाही, मी पैसे मात्र तुम्हाला देणार नाही, पेशंट मी बरा करीन. आणि त्याप्रमाणे 1.5 महिन्यात पेशंट चांगला झाला, पूर्ववत होऊन चालायला लागला आणि ते सगळं सेटल झालं. परंतु त्यांच्या दमदाटीला मी भीक घातली नाही आणि तेव्हापासून त्यातून आपला कॉन्फिडन्स आणखी वाढतो. म्हणून अशा प्रसंगी जर आपण करेक्ट असलो, आपलं नॉलेज पक्कं असलं, तर आपण कुठल्याही लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही. स्कूलमेट्स आहेत सगळे. नुकतंच कोपरगावात त्यांचं गेट टुगेदर घेतलेलं होतं आम्ही, त्याचे सगळे शाळेतील 1975 बॅच आहे आणि त्यातले सगळे विद्यार्थी आहेत. सर कुठे मी इकडे कडेला आहे सर, या बाजूला 3 नंबर राहू. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिकण्यासाठी वयाचे बंधन नसतेच. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर हे आम्हाला जाणवते, तुमच्या करिअरमध्ये इतके यशस्वी होऊनही वैद्यकीय क्षेत्रात अजूनही काही ध्येय साध्य करायचं राहिलंय असं तुम्हाला वाटत? रवींद्रनाथ टागोर म्हणतात की जोपर्यंत टीचर लर्न करत नाही तो स्वतः विद्यार्थी राहत नाही, तोपर्यंत तो मुलांना शिकवू शकत नाही किंवा त्यांना पुढे नेऊ शकत नाही. म्हणून हे शिक्षणाची जी ज्योत आहे ती सतत तेवत ठेवली पाहिजे. टीचरनीही शिकलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडूनही शिकलं पाहिजे, कारण काही काही गोष्टी विद्यार्थी शिकवत असतात ते आपण ॲक्सेप्ट पण केलं पाहिजे. आणि माझं या ठिकाणी सरांना विनंती आहे की या ठिकाणी स्पोर्ट्स मेडिसिन चालू करावं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, कारण नगर जिल्ह्यात कुठेही स्पोर्ट्स मेडिसिन नाही. मी कॉलेजला क्रिकेट प्लेअर होतो, मला 3 वर्षाचं बेस्ट ऑलराऊंडरचं बक्षीस होतं बीजे मेडिकल. बीजे मेडिकल कॉलेजला बक्षीस होतं आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही फर्स्ट MBBSला ॲडमिशन घेतली त्यावेळेस फर्स्ट MBBSच्या टीमनी पूर्ण कॉलेजच्या प्रत्येक टीमला हरवलं होतं, म्हणजे वी आर चॅम्पियन इन फर्स्ट इयर. तर स्पोर्ट्स मधला ज्या इंजुरी होतात त्यामुळे त्याचं करिअर बऱ्यापैकी उद्ध्वस्त होतं आणि नगर जिल्ह्यात कुठेही स्पोर्ट्स मेडिसिन नाही, ते आपण सुरू केलं तर त्याचा नक्कीच आपल्याला आर्थिक आणि बाकीचाही फायदा होईल असं मला सुचवा असं वाटतं सरांना. नंतर मला स्पिरिच्युअल मेडिसिनमध्ये इंटरेस्ट आहे,
त्यातही सरांच्या मार्गदर्शनाखाली काही रिसर्च करता आलं तर माझा इंटरेस्ट आहे. दिसते सर तुम्ही तुमच्या त्यात ते जीवन ठेवलेलं. सर काडेकर सर आणि आम्ही हे वर्कशॉप घेतला होता इथे एका, त्यामध्ये आम्ही सिम्युलेशन प्रॅक्टिस करत आहोत याची स्कोपीची. दुसरं ते काही शिबिरं वगैरे घेतली गेली होती आणि बक्षीस आहेत त्याचे फोटो आहेत. पुढचा प्रश्न करूया. गुरुबिन अधुरे सारे गुरुसमे जीवनास पूर्णत्व यावे अशी गुरुजी मती भारतीय संस्कृतीत वर्णन केली आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीची आणि मनाची दळणघडण करण्याचे काम गुरु करतात. आपण आमचे गुरुजन आहात. आम्ही आम्हा भावी डॉक्टरांसाठी आपले अनुभव सिद्ध बोल अनमोल आहेत ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या नुकतीच गुरु पौर्णिमा झाली आहे आणि गुरुचं कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीची सर्वात पहिली गुरु त्याची आई असते आणि आईचे संकल्प किंवा आईचे आशीर्वाद आणि तिची कळकळ ही प्रत्येकाला आपोआप पुढं घेऊन जात असते आणि म्हणून आपले आई वडील यांना कधीही त्रास देऊ नका आणि त्यांना शेवटपर्यंत सांभाळा म्हणजे तुम्ही एक चांगलं काम केलं आयुष्यामध्ये असं तुम्हाला संतुष्टता मिळेल. दुसरं जे आपले टीचर्स असतात त्यांनाही रिस्पेक्ट द्या. त्यांच्याकडून जेवढं ज्ञान घेता येईल या तुमच्या ज्ञानार्जन काळात तेवढं घ्या आणि त्याचाही फायदा नक्कीच प्रत्येकाला आयुष्यात होईल. तिसरं आपल्याला ईश्वराची पदोपदी मदत होत असते पण त्यासाठी आपण त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे किंवा त्याच्याशी कनेक्ट होण्याचं शिकलं पाहिजे. तर ते राजयोगा मेडिटेशन यामध्ये ते कसं कनेक्ट व्हायचं हे सांगितलेलं आहे. दोन वर्षापासून आपण फर्स्ट इयरच्या मुलांसाठी त्याचं कोर्स पण ठेवलेला आहे. पण प्रत्येक व्यक्तीने या येणाऱ्या काळाच्या कठीण काळासाठी राजयोग मेडिटेशन शिकलं पाहिजे. त्याच्याने त्याचं स्वतःचं आजूबाजूच्या वातावरणाचं आणि इतरांचं प्रोटेक्शन होईल. आतापर्यंत भारतात जी शांतता आहे ती फक्त ब्रह्मकुमारीचे जे फॉलोअर्स आहे त्यांच्या पॉवर्सनी आहे आणि यापुढे त्याचा अनुभूती सगळ्या जगाला येईल. त्याला काही दिवस बाकी आहेत परंतु जागतिक अशांततामध्ये तुम्हाला जर प्रोटेक्ट व्हायचं असेल किंवा जसं पाऊस आल्यानंतर आपण छत्री घेतो ती छत्री आपलं प्रोटेक्शन करते तसं राजयोगा मेडिटेशन हे तुम्हाला डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये नक्कीच मदत करेल याची माझ्या पूर्ण जीवनाचं अनुभव आहे आणि ते आपण सर्वांनी आत्मसात करावं ॲज अ स्पिरिच्युअल मेडिसिन. कारण स्पिरिच्युअल मेडिसिनची यापुढे गरज लागणार आहे. औषधं काम करणार नाही, तुम्हाला सगळे औषधं मिळतीलच असं नाही. अशा वेळेस स्पिरिच्युअल एनर्जीनी तुम्ही पेशंट बरे करू शकता. तर स्पिरिच्युअल एनर्जी आपण सध्या टीव्हीवर बघतो का काही बाबा लोक स्पिरिच्युअल एनर्जीनी बरे करतात ते थोतण नाही आहे, ते खरं आहे, पण त्यांची सिद्धी ही अल्पकालची असते आणि त्यांचे काही चुकाही असतात त्यामुळं त्यांचा समाजाला मार्ग चांगला उपयोग होण्याऐवजी बऱ्याचदा तोटा होतो. परंतु ब्रह्मकुमारी तसं नाही, तिथे जगाचा कर्ता कर्मिता सध्या आलेला आहे. तो फक्त दर 5000 वर्षामधून एकदाच 100 वर्षासाठी येतो आणि त्यातले आता फक्त 15 वर्ष शिल्लक राहिले. तर ज्याच्या भाग्यात असेल तिथे घेतील आणि पुढच्या कल्पासाठी तयारी करतील. माझी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा. सरांनी मला जो चान्स दिला या ठिकाणी आपल्याशी बोलण्याचा त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद करतो. थँक्यू. सर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे येताना एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो. तुम्हाला स्वतःला लिहिण्याची प्रेरणा झाली किंवा इतर कोणी तुमचं तत्वज्ञान तुमचे चिंतन विचार याबद्दल लेखन केले
तर त्याला कोणते समर्पक शिक्षक तुम्हाला द्यायला आवडेल? ईश्वरीय शक्तीने प्रत्येक सिच्युएशन मध्ये विजय हे शीर्षक द्यायला मला आवडेल. Oh my God, what a wonderful and insightful session this has been. Sir, we are really grateful to you for sharing with us your commendable journey and experiences and carving a path of motivation to these young minds. Now we request Honorable Dr. Deed, Dr. Sunil Atha Maske sir, to felicitate Dr. Naikwade sir.